महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल परिसरात स्वच्छता अभियान राबवून सुमारे 11 टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात 4193 श्री सदस्यांनी श्रमदान केले. हे महास्वच्छता अभियान पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने राबवण्यात आले. भगव्या वस्त्रांचा संन्यासी योगी रामदास तो दास बोधतो. रूपी रामदास तो दास बोधतो. पुरश्चरण केले दास बोध लिहिले, दीन दुबळ्यांचे सांत्वन केले. पनवेल खांदा कॉलनी कामोठे परिसरात बुधवारी श्री सदस्यांनी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात महास्वच्छता अभियान राबवले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी जनजागृती निर्माण करण्याकरिता या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती घडला, मावळा उद्धरला, यवन नष्ट झाला, भगवा फडकला. 1 मार्च 2023 महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त स्वच्छता नाही तर महास्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे. डॉक्टर पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने डॉक्टर आदरणीय रायगड भूषण सचिंद्र धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने महास्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे. आज दिनांक सर्व पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभर ही स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे. येत असताना शेकडो स्त्री सदस्य आज सकाळी 6 वाजल्यापासून तर आत्ता जेवढी जी काय आम्हाला मार्ग दिलेला आहे, एक पनवेलमध्ये उड्डाणपूल म्हणजे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल ते गार्डन हॉटेलपर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत काम सुरू आहे. निष्कामतेने काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचं प्रत्येक श्री सदस्य जे काय नानासाहेबांनी प्रेरणा दिली त्या प्रेरणेप्रमाणे निष्कामप्रमाणे करत आहे. असे बरेच सामाजिक कार्य ह्या मार्गदर्शनानिमित्त आम्ही करत आहोत आणि पुढे पण करणार आहोत. पनवेल परिसरात राबवलेल्या या स्वच्छता अभियानात 4193 श्री सदस्यांनी एकत्रित येत पंचमुखी हनुमान मंदिर, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल एसटी आगार, पंचरत्न सर्कल, वडाळे तलाव, पनवेल रेल्वे स्थानक, गांधी हॉस्पिटल, लाईनाळी यांच्यासह कामोठे आणि खांदा कॉलनी परिसरातून सुमारे 11 टन कचरा गोळा केला. श्री सद्गुरूंच्या वचनांचं श्रवण करून प्रत्यक्ष कामाची ज्यावेळेला अशी सुरुवात झालेली आणि त्याच्यामुळे होणारी जी स्वच्छता ही बघून खूप आनंद होतो आणि या कार्याला जवळून बघायला मिळालं हे सुद्धा माझं भाग्य समजतो. या स्वच्छता अभियानाला लागणारे संपूर्ण साहित्य डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून देण्यात आले. या अभियानात विविध राजकीय सामाजिक संघटना तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या मार्फत महाराष्ट्र भूषण आदरणीय पीठरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 1 मार्च
2023 बुधवार रोजी महास्वच्छता अभियानाचं आयोजन केलेलं आहे। सदर स्वच्छता अभियानामध्ये 3,500 अधिक सदस्य उपस्थित आहेत व त्याचबरोबर सकाळी 6:30 वाजल्यापासून इथे कामाची सुरुवात झालेली आहे। तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत असे उपक्रम किंवा आजच्या दिवशी हा उपक्रम देशात आणि परदेशात सर्वत्र राबविला जात आहे। त्याचबरोबर परदेशामध्ये काही ठिकाणी स्वच्छता मोहीम किंवा स्वच्छता मोहीमच्या अंतर्गत काही रस्तेही दत्तक घेतले जातात। या स्वच्छता मोहिमेतून जनमानसामध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी व लोकसहभागातून आपल्याला सामाजिक एकात्मता कशी काही साध्य करता येईल अशासाठी हे स्वच्छता उपक्रम चालू आहेत। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत विविध उपक्रम राबवले जातात, त्याच्यामध्ये वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, दाखले वाटप, त्याचबरोबर आपल्याला जल पुनर्भरण, तलावांची स्वच्छता आणि त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्याविषयीचे जे काही हेल्थ अवेअरनेसचे कार्यक्रम, थॅलेसमिया अवेअरनेस इत्यादी उपक्रम प्रतिष्ठानमार्फत राबवले जातात। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।